महोदय, या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांनी महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरता विधेयक या ठिकाणी आणलं आहे. विधेयकाचा हेतू चांगला आणि विशेषतः अनेक वर्षानंतर मोठ्या प्रमाणात काही बदल आपण करतो आहे, विशेषतः फीच्या संदर्भात किंवा बाकी सगळ्या वसुलीच्या संदर्भात. अतिशय जुन्या सगळ्या तरतुदी होत्या, 2 रुपये 4 रुपये 5 रुपये अशा तरतुदी असल्यामुळे एकूण या मंडळ संचलन करण्याएवढे देखील पैसे त्यातनं जमा होत नव्हते. आणि म्हणून मला असं वाटतं की हा संपूर्ण याच्या पाठीमागचा जो काही उद्देश आहे तो अतिशय योग्य आहे. केवळ 2-3 बाबींचा खुलासा या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी जे काही बदल केले आहेत त्यात एक उपखंड 1 मधील द्यावयाचा 1 सदस्य मजकुराऐवजी द्यावयाचे 2 सदस्य, हे 2 सदस्य आपण केल्या. ते 2 सदस्य करत असताना आपण त्यात प्रत्येक 3 प्रदेशातनं 2 असे ते केलेले आहेत. पण त्याच्यानंतर मात्र उपखंड 4 मधील 3 प्रदेशापैकी प्रत्येक प्रदेशातून हा मजकूर आपण वगळून टाकला आहे. तर याच्या पाठीमागचं कारण काय आहे नेमकं? म्हणजे आपण वरती 2-2 सदस्य केले ते 3 प्रदेशातनं घ्यायचं असं आपण केलं आणि खाली जी मूळ तरतूद होती की ज्या ठिकाणी 3 प्रदेशातनं 2-2 मध्ये, बघा 2 मध्ये पान क्रमांक 2 मध्ये तुम्ही जर बघितलं तर खंड ब आहे त्याच्यात 1 मध्ये, खंड ख खंड ब मध्ये 1-2, 1-2 मध्ये. तर त्याच्या माठीमागची काय भूमिका आहे ती एकदा समजली पाहिजे. दुसरं, हे जे काही राज्य शासनाने नामनिर्देशित करायचे जे काही सदस्य आहेत या संदर्भातले काही रूल्स आपण तयार करणार आहोत का याची देखील एक माहिती आपण या निमित्ताने दिली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जे काही दुसऱ्या राज्यात नोंदणी झाली आहे आणि आपल्या राज्यात नोंदणी झाली आहे अशांना आपण असं म्हटलं की त्यांना निवडणुकीत उमेदवार म्हणून उभं राहण्यास किंवा मत देण्यास पात्र ठरणार नाही. आपण उमेदवार म्हणून त्यांना अलाव करू नका. पण समजा दुसरीकडे रजिस्ट्रेशन आहे, आपल्याकडून रजिस्ट्रेशन केलं, 3 वर्ष आपल्या इथे काम करतायत, 4 वर्ष काम करतायत, 5 वर्ष काम करतायत, अशांना त्या ठिकाणी मताचा अधिकार देणं हे योग्य ठरेल. त्यामुळे त्या संदर्भात काही आपण विचार कराल का असे 1-2-3 विषयाचा खुलासा माननीय मंत्री मोदी यांनी करावा.